खाण्यासाठी आपलं शेवग्याच्या पाल्याचं थालीपीठ छान मस्तपैकी तयार झाले हे बघा. आज मी तुम्हाला आईच्या रेसिपीमध्ये शेवग्याच्या पाल्याचं थालीपीठ करून दाखवणार आहे. हे बघा हा पाला स्वच्छ धुत साफ केला आणि स्वच्छ धुतला. हे बघा कोवळा पाला आहे. हां त्याच्यात आता सगळं साहित्य टाकते. हां हे बघा त्याच्यात आपण थालीपीठासाठी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी, डाळीचं पीठ अर्धी वाटी आणि थोडंसं तांदळाचं पीठ. हे बघा एकदम थोडंसं घेतलं आहे जरा क चुरचुरीत राखण्यासाठी. तांदळाचं पीठ का टाकलं जरा कुरकुरीत पाडा येण्यासाठी. आणि हे बघा मिरची पावडर आपल्याला पाहिजे टाकायची ह्याला आणि हे मीठ. हां आणि वर दिसायला जरा थालीपीठावर दिसेल चागरं म्हणून हे तीळ मिक्सच करायचे. खायला पण आपल्या दाताखाली छान लागतात. आणि हळद हळद आपल्याला पाहिजेच ना. हे बघा हळद टाकली सगळं दाखवलं. थोडी धणे पावडर आणि हिंग हिंग हां आणि जिरे जिरे झालं. आपलं सगळं साहित्याचं टाकून झालं ना आता काय करते मी मिक्स करते. हां हे बघा मिक्स करते छान. हे मुलांना पण खायला बरं आहे खायला आवडतं आवडीने खातात ते. आता बघा थोडं थोडं पाणी टाकते कारण पण पाला धुतला आहे की नाही त्याच्यात थोडं पाणी असतंच. हे बघा थोडं थोडं टाकते आणि पानं कापायची नाही का माहिती आहे मग थालीपीठावर छान दिसतील ना आपल्याला म्हणून. हे बघा थोडं थोडंसं म्हणते हिरवी मिरची पण टाकतात वाटून पण मी नाही टाकली. आता कधी कधी हिरवी मिरची पण टाकून करते मी. हे बघा थोडं थोडं पाणी करून एवढं पाणी लागलं त्याला. आता जरा मिक्स करते छान झालं. हे बघा छानपैकी मळून झालं ना तेवढ्या पाल्याचं. हे बघा छान झालं. हे बघा आता मी गोळा म्हणून दोन मिनटं म्हणजे ठेवायची गरज नाही पण मी तवा वगैरे काढते ना आता गॅसवर ठेवायला. हां आणि मग करून दाखव तुम्हाला. हे बघा आता गॅस चालू केला आहे थोडा बारीक आणि आता ह्याला पाणी लावते जरा. हे बघा हां आणि पिठाचा गोळा घेते छोटी छोटी करते झाली म्हणजे. बघा आणि आपल्या हाताला पीठ लागतं म्हणून थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे. बघा असं मोठे मोठे पण करतात छोटे केल्यावर छान पटकन होतं. हे बघा हे बघा आता हे थापून झालं. हां आता मी तव्यावर टाकते हातावर घेते आणि तव्यावर टाकते. तेल सोडते. आणि जर असे होलं पण तेव्हा आणि या होलत थोडंसं तेलाचा एक थेंब टाकला तरी चालेल. हे बघा बस का जरा स्लो ठेवते झाकण वगैरे ठेवायचं नाही. हे बघा 2-3 मिनटं आता शेकून देऊया आणि मग पलटी करू. हे बघा आता आपण हे पलटी करूया. छान खरपूस भाजले एक बाजू आता दुसरी बाजू आपण अशीच भाजायची. 2-3 मिनटं ठेवलं का ती पण बाजू भाजेल. काय नुसता पाला आहे त्याच्यात दुसरं काही नाही.
त्याच्यामुळे लगेच होईल. आता मी दुसरा बनवते असे सांगते. हे बघा आता हे इकडनं झाले का बघूया. हां हे बघा छान झालं ना, खरपूस भाजले. हे बघा खाण्यासाठी आपलं शेवग्याच्या पाल्याचं थालीपीठ छान मस्तपैकी तयार झाले. हे बघा इथे ठेवते. हां हे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा.